दिल्ली में हुई एक अहम बैठक के बाद महाराष्ट्र के वन और सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने महाविकास आघाड़ी पर जोरदार हमला बोला है। उनका कहना है कि महायुति के सामने महाविकास आघाड़ी की कोई हैसियत नहीं है और वे हमारी मंजूरी के बिना कोई निर्णय नहीं ले सकते हैं। मुनगंटीवार के इस बयान के बाद सियासी हलचल तेज हो गई है। मुनगंटीवार ने सीधे सीधे महाविकास आघाड़ी को निशाने पर लेते हुए कहा कि उनके पास न तो जनता के हित के लिए कोई ठोस योजना है, न ही निर्णय लेने की क्षमता है। उन्होंने आघाड़ी की तुलना उन असफल छात्रों से की है जो हमेशा अपनी असफलताओं के लिए बहाने ढूंढते रहते हैं। आता निवडणुकीच्या संदर्भात त्याचं विश्लेषण, त्याचं नियोजन, आता अशा विषयावर मुंबई दिल्ली या ठिकाणी बैठका होणारच आहे। राज्यामध्ये पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे। या मातीच्या सेवेसाठी महायुतीचं सरकार, जनतेच्या सेवेसाठी महायुतीचं सरकार। आपण या सर्वांना माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार दूर दूरपर्यंत महाराष्ट्रात येऊ नये, महाराष्ट्राची वाट लावतात हे। 2 वर्ष 8 महिने होते, काहीच करत नव्हते, नुसतं केंद्र सरकारकडे बोट दाखवणारे, हे कारणं सांगून नापास होणारे विद्यार्थी यापैकी महाविकास आघाडी आहे। आणि म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी महायुतीचं सरकार आलंच पाहिजे, यासाठी सर्वांना कष्ट करण्याचं, परिश्रम करण्यासाठी आणि नियोजन यासाठी बैठका होती। महाविकास आघाडी के नेता एक दूसरे से ही उलझते रहते हैं। उनके पास जनता के लिए भले ही कोई स्पष्ट योजना नहीं है, हमारी महायुति मजबूत है और हम जनता के हित में काम करे हैं। माझा व्यक्तिगत रीतीने नाही वाटत, आज कॅबिनेट होती, याच्यानंतर काय राज्यपाल मोदींना निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेटमध्ये नावाची मंजुरी द्यावी लागते ना। शेवटी कॅबिनेटला सल्ला द्यावा लागतो, मग महामहिम राज्यपाल पुढे जाऊ शकतात। आणि म्हणून तुम्ही आजची कॅबिनेट आहे, आज काय कॅबिनेटमध्ये मी दिल्ली जात असल्याने जाऊ शकलो नाही, कारण अचानक काल रात्री निरोप आला की कॅबिनेट 9:30 आहे आणि म्हणून मग जाणं शक्य नव्हतं। पण मागा तर काही कॅबिनेट मध्ये 12 आमदारांचा विषय असं कोणी सांगितलं। मुनगंटीवार ने दिल्ली में हुई बैठक पर भी बात की, जिसे उन्होंने पूरी तरह से चुनावी रणनीति का हिस्सा बताया। उन्होंने कहा कि महायुति अमित शाह की सूक्ष्म योजना के तहत काम करी है और पूरी तैयारी के साथ चुनाव का सामना करेगी। एक गैरसमज तुम्ही काढून टाका, जिथे महायुति सरकार आणण्यासाठी प्रत्येक सीट जितक्या शक्तीने घडवता येईल या संदर्भामध्ये निर्णय होणार आहे। त्यामुळे कोणाच्या तिकीट कापणे, कोणाच्या तिकीट देणे एवढ्यापुरती मर्यादित चर्चा कधीच नसते। तिनेही पक्षाचे आमदार कसे निवडून येतील, मी तर मान्य अमितभाईंच्या नियोजनाला धन्यवाद देऊ की अमितभाई अतिशय सूक्ष्म नियोजन करतात, म्हणजे त्यांना सगळं आहे त्यांच्या नियोजनाला। आणि म्हणून हरियाणामध्ये जेव्हा टी व्ही चॅनल्स जे समजू शकले नाही ते म्हणायचे की हरियाणा आम्ही जिंकतो आणि खरोखर जिंक। सुधीर मुनगंटीवार वन और सांस्कृतिक मंत्री, इन्होंने हरियाणा में जब हार की बात हो रही थी तब भी अमित शाह ने जीत की भविष्यवाणी की थी, हम भी सूक्ष्म रणनीति पर काम कर रहे हैं और इस चुनाव में महायुति की जीत पक्की है, ऐसा कहा। नाही खरं तर तुम्हालाही माहिती आहे की सागरजंग म्युझियम नंतर एका विशिष्ट टाइमवर निघणारा पक्षाचा पक्षी कोणता, आता तो महाराष्ट्राला गाज वाटेल असं बोलतो की गृहमंत्र्यांना गाज वाटेल अशी कृती करतात। तुम्हाला माहिती आहे कसे लोक आहेत, बदगापूरमध्ये आरोपी पकडलं तेव्हा सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, आरोपींनी पोलिसांवर हात उगारला, गोळी चालवण्याचा प्रयत्न केला म्हणून तो मारला गेला, तर त्याचं बिना फीचं वकील पत्र काय ढोलकी वाजवता तो, तर गाज कोणाला वाटली पाहिजे तुम्ही विचार करा ना, गाज कोणाला वाटली पाहिजे। कधी मराठीचा अवमान करतात, कधी महाराष्ट्राचा अवमान करतात, कधी औरंगजेब चांगला आहे म्हणून सांगतात, अशांना गाज वाटली पाहिजे। जब उनसे सिटिंग विधायकों पर सवाल किया गया तो मुनगंटीवार ने साफ किया कि महायुति का एक ही उद्देश्य है, पूरी ताकत से चुनाव लड़ना और जीत हासिल करना। वही आचार संहिता पर उन्होंने कहा कि इसकी तारीख चुनाव आयोग तय करेगा, लेकिन सरकार का नियमित कामकाज जारी रहेगा। शिंदे का गोगी मारलीच नाही असं कोण सांगितलं, गोगी मारली म्हणजे जेव्हा तो पोलिसांना मारायसाठी गेला तेव्हा सेल्फ डिफेन्समध्ये मारले, त्यांना किती राग आहे त्या बलात्कारी मारल्या गेल्याचा राग संजय राऊतांना एवढा आहे की आता ते काहीही बोलतात। असं कधी गोळ्या मारता येतं का हो, तुम्ही सांगा, तुम्ही एवढे वर्षाचे अनुभवी पत्रकार आहे, तुमचा अनुभव मला वाटते की सामनाच्या पत्रकारापेक्षा जास्त आहे, असं मारता येतं का? पोलिसांवर आलोय म्हणून पोलिसांनी तेव्हा सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांना मारण्याचा आमच्या घटनेनी दिलेला अधिकार आहे।
12 विधायकों की नियुक्ति के सवाल पर मुनगंटीवार ने कहा कि अभी कैबिनेट में इस पर कोई चर्चा नहीं हुई है। इसके साथ ही गृह मंत्री पर लगे आरोपों को लेकर उन्होंने कहा कि यह सरकार को बदनाम करने की साजिश है और कुछ लोग गलत दिशा में माहौल खराब करे हैं। किशोर जोरगेवार यांचा पक्ष प्रवेश होईल असं म्हणतात, पण म्हणजे तोही पुढे पुढे टळत चाललेला, नेमकं काय होणार आहे? नाही, कसं आहे की त्यांचा जो प्रवास आहे, तुम्हाला माहित आहे की 5-7 पक्षातून जागा आहे। आता मागा तर अडचण नव्हती, पण खालच्या कार्यकर्त्यांचं खूप या बाबतीमध्ये विरोध आहे की अशा पद्धतीने मग भाजपच्या कार्यकर्त्यांनी का काम करावं, की आम्ही 5-5 वर्ष सतरंज्याच उचगायच्या, कष्टच करायचे, आणि निष्ठा वारंवार ज्यांनी निष्ठा बदलत त्याला तिकीट द्यायची का? तर मी समजवण्याचा प्रयत्न करत आहे, पाहू काय होतं। कार्यकर्त्यांना मी समजवण्याचा प्रयत्न करतो आहे की आता पहिलेच्या राजकारणात आणि नवीन राजकारणामधला फरक समजून घ्या म्हणून। बाबा सिद्दीकी यांच्या आरोपींना गोळी मारणार का, जसं अक्षय शिंदेला मारलं असं म्हणतात संजय राऊत? हो, भाजपा नेता जोरगेवार की नाराजगी को स्वीकारते हुए मुनगंटीवार ने कहा कि पार्टी में थोड़ी नाराजगी है, लेकिन वे कार्यकर्ताओं को समझाने की कोशिश करे हैं। उन्होंने आशीष जायसवाल की उम्मीदवारी का समर्थन करते हुए कहा कि वह एक अच्छे कार्यकर्ता है और उनकी योग्यता पर सवाल नहीं उठाए जा सकते। आज कधीपर्यंत जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे? भाजपची लिस्ट कधीपर्यंत फायनल होण्याची शक्यता आहे? नाही, साधारणतः आता निवडणुकीचा पर्व सुरू झाला, विजयादशमी झाली आणि आम्ही विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलो। दुर्जन शक्तीवर सज्जन शक्तीचा विजय झाला पाहिजे, विनाशवृत्तीवर विकासवृत्तीचा विजय झाला पाहिजे। राज्याचं अहित आणि मराठीचा अवमान करणाऱ्या महाविकास आघाडीच्या विरुद्ध अभिजात दर्जा देणाऱ्या व मराठीचा सन्मान वाढवणाऱ्यांचा विजय झाला पाहिजे। अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण अनुकूल करणाऱ्या महाविकास आघाडीच्या विरुद्ध, त्याविरुद्ध लढाई घडणाऱ्या शिवभक्तांना यामध्ये विजय व्हावा म्हणून आम्ही आता विजयादशमीनंतर निघालो आहे। आचारसंहिता केव्हापर्यंत लागू होऊ शकते? मी निवडणूक आयुक्त नाही आणि म्हणून आचारसंहिता कधी लागेल हे कसं सांगता येईल? हा, एवढं माहिती आहे की कधीतरी लागणार आहे, पण ही आचारसंहिता कधी लागेल, निवडणूक आयुक्त हे गावतील आचारसंहिता, पण माझं व्यक्तिगत मत आहे काय आचारसंहितेशी काय घेणं देणं आहे तुम्हाला? तुम्ही पक्षाचं काम तर नेहमीच करायचं आहे, जनतेच्या हिताचं काम तुम्हाला नेहमीच करायचं। आचारसंहिता लागेल तुम्हाला लागेल, आचारसंहितेमध्ये काही तुमच्या सभा रद्द होत नाही, तुमच्या बैठका रद्द होत नाही, फक्त तुम्हाला भूमिपूजन आणि उद्घाटन करता येत नाही, बाकी काहीच आचारसंहितेमुळे काही अटकत नाही। तुम्ही उद्घाटन, भूमिपूजन आणि सरकार निर्णय करू शकत नाही, बाकी तर तुम्हाला श्वास घेता येतो, भोजन करता येतं, फिरता येतं, सभा घेता येतात, बैठका घेता येतात, संवाद, पदयात्रा, मग आचारसंहितेचा काय संबंध? अंत में मुनगंटीवार ने महाविकास आघाड़ी पर एक और तंज कसते हुए कहा कि उनके पास मुख्यमंत्री पद को लेकर भी सहमति नहीं बन पाई है, जबकि महायुति पूरी एकजुटता के साथ जनता के हित में काम करी है और चुनाव के लिए पूरी तरह तैयार है। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।